नमस्कार, तुमका सगळ्यांका मालवणी येता काय? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मी हा प्रश्न का विचारला ते, कारण आजचा जो व्लॉग मी बनवणार आहे त्याच्यात अधूनमधून मालवणी पण मी बोलणार आहे, मराठी पण बोलणार आहे, कारण आम्ही प्रोग्राम करायला जात आहोत ते सुद्धा मालवणला, आणि गावाचं नाव आहे सौंदाळे, अर्थात सौंदाळे हा माशाचा पण प्रकार आहे, पण आम्ही देवगडच्या सौंदाळे या गावात जात आहोत आणि त्याची सुरुवात मी माझ्या घराकडून करत आहे. आता थोड्याच वेळात आम्ही अंधेरी मेट्रो स्टेशनला जाणार, तिथून घाटकोपर, आणि अशा प्रकारे आमचा प्रवास पुढचा सुरू होणार आहे. ते पण मी तुम्हाला क्लिपिंग दाखवणार आहे या ब्लॉगमधून, पण त्याचपूर्वी मी म्हटला माझ्या घराकडून काही क्लिपिंग करायचं, तर नक्की हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, आणि असंच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद तुमचा मला लाभू दे. श्रद्धा हॉटेलला पोचलो आहोत नाश्ता करायला, आणि आय गेस हे चिपळूणला आहे. हो, चिपळूणलाच आलो आहोत आम्ही, आणि सगळे फ्रेंड्स आत बसले नाश्ता करायला, त्यांची पण मी ओळख करून देते. तर आज माझ्या वांगडा मालवणी बोलूक अजून एक अजित दादा, बोला मालवणी, बोला इंग्लिश मध्ये बोलले. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत. रत्नागिरीपर्यंत पोचलो, कार्यक्रमात चाललो पुढे, कार्यक्रम हा कणकवलीत देवगडात कार्यक्रम हा विसरला, सकाळची वेळ आवायच नी झाडोळ्या वाचका पडला, वाच थंडीचं मोसम म्हणून माझं गारटलं, त्यामुळे शब्द आहेत कमी कमी बोलतात. पेटपूजा करायची वेळ झाली आहे, काहीतरी खातो नाश्तो येतो, खांदे पोहे काय गावतात आणि हे बाकीचे कलाकार तर अडे नाचलो इलो लो माझं आणि आईचा उपवास असल्यामुळे आम्ही साऊथला वडे एन्जॉय करतोय, आणि बाकीचे काय वेगवेगळं ओके. तर आता नाश्ता झालेला आहे आणि सगळे आम्ही पुढील प्रवास करणार आहोत. सगळे आर्टिस्ट आहेत इथे. आता निवेदन व्हायला बोलतोय तो पोहोच. निवेदन ओ काहीतरी मालवणीतून पुन्हा बघूया परत, आता गावचं ना पुढे. सेल्फी काढतात सगळे आमचे मित्र. आता पोचलो आम्ही संगमेश्वरात, नाश्ता वगैरे झालेलो, वाट भरला खाल्लो, आता निघतो पुढच्या प्रवासाचा. तो प्रवास अजून 3 तासाचा असतो ना, 1 तासानंतर आम्ही पोचतलो आमच्या देवगडात. चला तर